सोशल मीडियावर एका नव्या बायोपिक चित्रपटाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होती आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे कर्मयोगी आबासाहेब. एक निष्ठ नेता है भारी, जनता का है वो पुढारी. हा चित्रपट दिवंगत गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या जीवनावर आधारित आहे. 25 ऑक्टोबरला भारतात त्याचबरोबर परदेशात सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे. गणपतराव देशमुख यांची राजकारणापेक्षा सामाजिक हिताला अधिक महत्व देण्याची सवय होती. एकाच मतदारसंघातून तब्बल 54 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या कार्याचा ठसा गणपतराव देशमुखांनी उमटवला होता. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते, तेही शेकाप या एकाच पक्षाच्या झेंड्याखाली. एकाच मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम गणपतराव देशमुखांच्या नावावर आहे. त्यांच्या याच प्रवासावर आधारित हा चित्रपट असणार आहे. गणपतराव देशमुखांच्या जीवनाशी संबंधित सगळ्याच गोष्टी कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर सांगोल्यात दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला हिंदी त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये जगभर प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख आहेत, जे स्वतः सांगोला सोलापूर येथील असून बालपणापासूनच दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित ते झाले होते. या चित्रपटाबाबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 पुरस्कार या चित्रपटाला मिळालेले आहेत. गिनीज बुकमध्येही या चित्रपटाची नोंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही या चित्रपटाला नॉमिनेशन मिळालेलं आहे. कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट राजकारणामध्ये खळबळ उडवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे 25 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. तुम्ही सुद्धा हा चित्रपट जर पाहिला नसेल तर तो आताच सिनेमागृहात जाऊन पाहू शकता. एक निष्ठ नेता है भारी, जनता का है वो पुढारी.